उत्तर सेनेचे सचिव माननीय श्री राहुल दवडते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. तृतीय पंथीयांची सामाजिक समावेशकता गरजेची. सामाजिक कार्यकर्त्या प्रिया, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर व सायबर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 4 ऑक्टोबर रोजी आयोजित तृतीय पंथीयांची सामाजिक समावेशकता या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या प्रसंगी भाषणात बोलताना हैदराबाद येथील तृतीय पंथीयांच्या अधिकारावर राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्या प्रिया यांनी वरील उद्गार काढले. तृतीय पंथीयांची आजची असणारी आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन या घटकांची सद्यस्थिती दयनीय असल्याचे नमूद करून या घटकाविषयी सातत्याने शासकीय स्तरावर अधिक प्रमाणात नियोजनपूर्व व अर्थपूर्ण अशा ठोस कार्यक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यशाळेची सुरुवात डॉक्टर दीपक भोसले यांच्या प्रास्ताविकाने व प्राध्यापक सचिन जगताप यांच्या सुमधूर बासरी व विद्यार्थी प्रतिनिधी वर्षा भोसले यांच्या प्रार्थना गायनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे झाडाचे रोप व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी महाराष्ट्रातील किंबहुना देशातील शासन स्तरावर तृतीय पंथीयांची माहिती राष्ट्रीय पोर्टलवर एकत्रितपणे भरण्याचा हा जिल्ह्याने एक वेगळा आदर्श घालून दिल्याचे नमूद केले. तर राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्त्या नंदिता यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी तरुण वर्गातून मोठ्या प्रमाणात मदत व सहकार्याची गरज असल्याचे सांगून या समुदायाला एक माणूस म्हणून मुख्य सामाजिक प्रभावात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्या मयुरीताई आळवेकर व ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांनी राज्यस्तरावर भविष्य काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. तर सकाळी 10 वाजल्यापासून नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर या वेबसाईटवर उपस्थित तृतीयपंथी बांधवांचे प्रोफाईल तयार करण्याचे कामकाज करण्यात आले. जवळपास 100 ते 125 तृतीयपंथी बांधवांची नोंदणी करण्यासाठीची माहिती प्राप्त करून घेण्यात आलेली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश आपटे, डॉक्टर कालिंदी रानभरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक DS पाटील यांनी केले. या कार्यशाळेत सुमारे 150 अधिक सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सायबरचे व्यवस्थापकीय सचिव डॉक्टर रणजित शिंदे, डॉक्टर सोनिया राजपूत, डॉक्टर दुर्गेश वळवी, डॉक्टर BN पाटील, डॉक्टर SV शिरोळ, डॉक्टर TVG शर्मा, डॉक्टर PS रणदिवे, समाज कल्याण खात्याचे निरीक्षक सौ प्रिया पाटील, श्री सचिन कांबळे इत्यादींचे सहकार्य लाभले. वसुंधरा शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.